मधु कोटियन सर आहेत. सर, काल पर्रिकर सरांचं काल निधन झालं, अकस्मात निधन झालं, दुःखद घटना अतिशय. काय पहिली प्रतिक्रिया द्याल तुम्ही? काल मी झालेला मला माझ्या मुलाचा फोन आला की मनोहर पर्रिकर इज नो मोर, असं ऐकल्यावरती फार मोठे एक शॉक बसला. कारण आम्ही पर्रिकरांचा आणि आमचे संबंध माझे गेल्या 15 वर्षापासून संबंध आहे. इन्स्टिट्यूट म्हणून ते गोव्याचं काम करत असताना एक चांगलं संबंध गोव्यामध्ये एक संघटन त्यांनी उभं केलं. त्या संघटनाचा आधारामुळे त्यांना आज बी जे पी तिथे म्हणजे फोपवलं. त्यांना कोणी ओळखत नव्हते. आणि एक दुसरा काळ असा होता की ज्याला मुख्यमंत्री म्हणून आले त्याच प्रदेश कार्यालयामध्ये हजारो लोक त्यांना स्वागतासाठी उभं राहिले. म्हणजे हे दृश्य कर मी त्या वेळेला उपस्थित होतो. एवढा मोठा व्यक्ती देशाचं नेतृत्व करणारे रक्षामंत्री तो एवढा सिंपल राहू शकतो का की प्रोटोकॉलसुद्धा बरोबर न घेता कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहतो आणि आपला कार्याचं आपल्या मित्राचं कौतुक करतात. आणि ते दिवस विसरले नाही त्यांनी. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नालिस्ट विनय चव्हाणसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई.